हॅलो फ्रेंड्स, मी चित्राली चोगले आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे. शनिवार आलेला आहे आणि सेलिब्रिटी आपल्या भेटीला आल्यात. आज हर्षदा खानविलकर आहेत आपल्यासोबत. हर्षदाजी, थँक्यू सो मच, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या भेटीला आलात. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. हो, हर्षदा खानविलकर यांच्याशी तुम्हीही गप्पा मारू शकतात, यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 0226689923. तर हर्षदा खानविलकर आलेले आहेत. अक्का साहेब खरं तर म्हटलं पाहिजे, म्हणजे हर्षदा म्हणायचं की नाही हा एक प्रश्न आहे. 6 वर्ष अक्का साहेबांची आणि आता तो प्रवास संपलाय नुकताच, काय सांगाल या प्रवासाबद्दल? आम्हाला ऐकून घेण्यात खरंच रस आहे. खरं सांगू तर मला अजून कळत नाही की हा प्रवास संपलाय का, कारण एक अशी व्यक्तिरेखा जी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ती कायम स्मरणात राहील, म्हणजे माझ्या तर राहीलच, कारण 6 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अत्यंत सुखद असा प्रवास. जसं मी नेहमी म्हणते की मॅजिक कधी कधी आपल्या आयुष्यात घडतं आणि माझ्या आयुष्यातलं मॅजिक होतं पुढचं पाऊल, की एक कमाल व्यक्तिरेखा, कमाल प्रोड्युसर, कमाल चॅनल आणि कमाल टीम, की ज्यांच्यामुळे ॲक्च्युली अक्का साहेब झाली. ती एक ओळख बनली आहे आता, म्हणजे की अक्का साहेब फार कमी लोक असतील जी आता हर्षदा म्हणून ओळखत असेल. 6 वर्ष हे तुमच्यासाठी पण एक सगळ्यात लॉंगेस्ट रन होणारी सिरियल होती. हो, म्हणजे माझ्या करिअर मधली तरी सगळ्यात लॉंगेस्ट व्यक्तिरेखा हीच होती आणि आता म्हणताना पण 6 वर्ष म्हणतोय, पण येस खरंच मोठा काळ होता तो आणि तेव्हा मी दुसरं काहीच करत नव्हते, त्यामुळे मी 6 वर्ष अक्का साहेब माझ्या हिशोबाने जगत होते. ट्रू ट्रू. दामिनीपासून खरं तर सुरुवात झाली आहे तुमची, म्हणजे अभिनयात क्षेत्रात. Yes. आणि दामिनी, मग बेधुंद मनाची लहर, करत करत माझ्या प्रियाला झालं. Oh. आणि हे सगळं करत करत अक्का साहेब, तर हा सगळा जो ग्राफ होता तो कसा आज? मला वाटतं मी इफ आय लुक बॅक, तर मला खरंच माहीत नव्हतं की मी अभिनेत्री होईल. बाय फ्लूक मी अभिनेत्री झाले. दामिनी माझी पहिली मालिका, ती सुद्धा अशी सहज पदरात पडली, कारण अगं 15-20 वर्षांपूर्वी असं काही लोक ठरवून करत नव्हते, काही गोष्टी या घडायच्या. आता कसं पेरेंट्सचा खूप सपोर्ट असतो मुलांना की ॲक्टर व्हायचं आहे वगैरे, अगदी लहानपणापासून ठरवतं. माझं तसं नव्हतं, अचानक झाले. दामिनी घडलं, दामिनी डेली सोपमधला पहिला प्रयत्न होता, आय वॉज पार्ट ऑफ इट. मी जेव्हा सॅटेलाईट चॅनल सुरू झाले तेव्हा आभाळ माया नावाची मालिका केली, जी सॅटेलाईट मधली पहिली डेली गाजली. येस, कॅरेक्टर. मला असं वाटतं की बाय ग्रेस ऑफ गॉड ज्या ज्या मालिकांना मी स्पर्श केला त्या त्या मालिकांमधल्या ज्या व्यक्तिरेखा होत्या त्या लोकांना भावल्या. मिडास टच म्हणावं लागेल. लगेच पहिल्या फोनरकडे वळणार आहोत, लोकांना तुमच्याशी बोलायचं आहे. तर दिनेश ठोंबरे आहेत नाशिकहून. दिनेशजी, तुमचा प्रश्न विचारा. अक्का साहेब, तुम्हाला मानाचा मुजरा. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की विविध सिरियल मध्ये तुम्ही जी व्हर्सटाईल ऍक्टिंग करता, हो, तर त्याच्याकरता तुम्ही काही विशेष मेहनत घेता का? म्हणजे खरं सांगू तर माझ्यापेक्षा इतर माणसं आहेत मेहनत घेणारी, दिग्दर्शक, लेखक, त्यांची मेहनत अधिक असते. ते जे सांगतात तसं मी करण्याचा प्रयत्न करते. डिरेक्टर ऍक्टर आहात. ऍब्सोल्युटली. लगेचच पुढच्या फोनरकडे वळूया, लोकांना खूप गप्पा मारायच्या आहेत, आपल्याला वेळ मिळणार नाहीये बहुधा. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार हर्षदाजी. नमस्कार. नमस्कार. एक नियमित चाहता आहे, खरं तर तुमचं भारदस्त व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं आणि हेवाही वाटतो खरं तर. मला नेहमी असा एक प्रश्न वाटतो की दुसऱ्यानं तुमची छाप पटकन पडते, भीती पण वाटते समोरच्या लोकांचाही बसतो, पण घरात तुम्ही कशा आहात? तुमचा स्वभाव आणि एकूणच व्यक्तिमत्व हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की संजय जाधव हे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही अनेकदा काम केलंय, त्यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे ऐकायला नक्की आवडेल आणि शुभेच्छा तुम्हाला हर्षदाताई. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरातलं भारदस्त व्यक्तिमत्व ही माझी आई आहे आणि मी तिची जणू सावली आहे. एक खंबीरपणे आयुष्य कसं जगायचं हे माझ्या आईने मला शिकवलं आणि ते मी पावलोपावली माझ्या आयुष्यात कसं त्याचा वापर करता येईल तो करते, त्यामुळे भारदस्त व्यक्तिमत्व मी नाही, माझी आई आहे. दुसरी गोष्ट, माझ्याबद्दल लोकांना थोडीशी आदरयुक्त भीती वाटत असावी पर्सनॅलिटीमुळे. थोडीशी खडूस मी आहे, थोडीशी चांगली प्रेमळी आहे,
आणि संजयजी म्हणाल तर माझे खूपच जवळचे मित्र आहेत ते, आणि खूप मोठा कलाकार आहे तो. त्याच्यातला सगळ्यात चांगला गुण हाच आहे की तो त्याच्या कामाबद्दल अत्यंत पॅशनेट आहे, आणि कदाचित आमच्या मैत्रीचं कारणच हे आहे की तो त्याच्या कामाकडे खूप रिस्पेक्टफुली बघतो, आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल खूपच रिस्पेक्ट आणि प्रेम आहे. दोन रिस्पेक्टफुल माणसांबद्दल आपण बोललोय, तुमची आई आणि संजय जाधव, आणि त्यांच्याशी तुमचं जे नातं आहे ते नक्कीच खूप वेगळं आहे, आणि त्याबद्दल तुम्ही इतकं छान बोललात म्हणजे खरंच म्हणजे कळतं की तुम्ही त्यांना किती रिस्पेक्ट करता आणि त्यांची छाप तुमच्या आयुष्यावर कुठेतरी आहे. हो, फक्त आता मी असं असं करत नाही खूप, कारण तो असं 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 खूप करतो, ती त्याची लेख करते, पण येस माझ्या आयुष्यावर संजयचा नक्कीच एक काय म्हणू आपण एक इम्पॅक्ट आहे, कारण मला वाटतं तो जेवढा पॅशनेट आहे त्याच्या कामाबाबतीत. आता आमच्या मैत्रीला साधारणतः 17-18 वर्ष झाली, तर त्याचा त्याच्या कामातला जो इंटरेस्ट आहे किंवा जे प्रेम आहे ते बघून कदाचित मी माझ्या कामाकडे जास्त लक्षपूर्वक बघायला लागले. नक्कीच, निश्चितच. पुढच्या फोनरकडे वळूयात. सिद्धेश भुसाणे आहेत नवी मुंबईहून. सिद्धेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की दामिनी ही मालिका तुम्हाला कशी मिळाली व या मालिकेची एखादी लक्षात राहणारी आठवण शेअर करा, आणि दुसरा प्रश्न असा आहे की उचापती या मालिकेतील विनोदी भूमिकेचा अनुभव कसा होता. दामिनी ही मालिका मी ऍक्च्युली एक नाटक करत होते खेळ थोडा वेळ, त्यात कुलदीप पवार आता नाही येते, त्यांच्या मुलीसाठी कास्टिंग करत होत्या कांचन अधिकारी, आणि कुलदीप सरांबरोबर मी काम करत होते आणि त्यांनी मला कांचनला भेटायला सांगितलं. कांचननी मला पाहिलं आणि कदाचित तिच्या नजरेत जी जुईची भूमिका होती तशी मी दिसत होते, आणि अगदी पटकन, म्हणजे मी नेहमी म्हणते देवाची माझ्यावर खास कृपा आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे की अगदी माझ्या पदरात दामिनीची भूमिका पडली, फार कष्ट न घेता. कष्ट नंतर होते काम करताना. आणि दुसरा प्रश्न उचापती, मला असं वाटतं की माझ्याकडे बघून असं वाटत नाही की विनोदी भूमिकांमध्ये मी चपखल बसेन, पण मला अजूनही माहिती आहे की प्रशांत दामले आणि कविता लाड होते आणि मी अगदी अप्रूप होतो मला त्यांचं, कारण इतकं सुंदर टायमिंग होतं त्यांचं विनोदाचं. त्या दोघांकडूनही मी त्या मालिकेत खूप शिकले, आणि त्या मालिकेत मी असं करायचे, मी भूत होते. नक्की ढँग आणि कळलं हे लक्षात राहील. पुढचा फोनर जो आहे तो उत्तर प्रदेशहून आलाय थेट, तर आपण थेट त्याच्याकडे जाऊया. रश्मी जोशी आहेत. रश्मीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हर्षदाताई, मी तुमची फॅन आहे. रश्मी नमस्कार. नमस्कार. मी सोलापूरचीच आहे, सध्या मी बरेली मध्ये राहते. बरं, रिसेंटली तुमचा बर्थडे झाला, त्यासाठी बिलेटेड हॅपी बर्थडे. किती छान, थँक्यू. दुसरी गोष्ट, मला दोन प्रश्न आहेत. पहिला की ड्रीमर्स सोबत तुमचं कनेक्शन कसं झालं किंवा तिची सुरुवात कशी झाली, आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुहिरेसाठी ड्रेस डिझायनिंग करतानाचा अनुभव कसा होता. Wow. मला तो ब्लू ड्रेस खूप आवडला होता जो तेजस्विनीने घातला होता. थँक यू. मी तेजस्विनीला पण विचारते की नेहमी हा ड्रेस कुठे होता, आता कुठे हा ड्रेस, मला मिळेल का हा ड्रेस. रश्मी किती छान तुम्हाला कॉस्ट्युम्स आवडले तुहिरेचे, पण मी तुला सांगते ना की जेव्हा हिरोईन सुंदर असतात आणि त्या विश्वासाने तुमचे कपडे वापरतात तेव्हा आपोआप सगळं छान वाटायला लागतं. मला वाटतं सई दामणकर काय किंवा तेजस्विनी काय, मुळात माणसं म्हणून खूप सुंदर आहेत, त्यामुळे काहीही कपडे त्यांना द्या, त्या इतकं सुंदर कॅरी करतात, त्यामुळे खूप सोपं असतं यांच्यासाठी कॉस्ट्युम्स करणं. एकतर मित्र आहेत सगळे माझे, त्यामुळे मी काही म्हटलं तर माझ्यावर हर्षदाताई म्हणते तर मग करून टाकूया, किंवा हा पेहराव आहे तर ती म्हणते चांगला दिसेल तर घालूया, त्यामुळे खरं तर अर्ध क्रेडिट त्यांना आहे. आणि ड्रीमर्स ही आमचीच कंपनी आहे, मी संजय जाधव आणि दीपक राणे आम्ही तीन पार्टनर्स आहोत, आणि ड्रीमिंग 24/7 किंवा ड्रीमर्स PR हे आमचीच कंपनी आहे, आमचं स्वप्न आहे जे हळूहळू छोट्या छोट्या पावलांनी पुढे जात आहे. 24 तास स्वप्न बघतात आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्याची काही लोकांमध्ये ती किमया असते ती तुम्ही करताय असं म्हणावं लागेल. लगेच आपण पुढच्या फोनरकडे वळूयात, कारण की लोकांना तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. प्रमोद पवार आहेत वाशिमहून. प्रमोदजी, तुमचा प्रश्न विचारा. हर्षदाजी नमस्कार. नमस्कार. हर्षदाजी मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हे पाऊल कसं काय टाकलं या सृष्टीमध्ये. बर. आणि दुसरा प्रश्न असा आहे, दिवंगत कुलदीप पवार यांच्यासोबत आपण अतिशय काम केलेलं आहे आणि माझा सुद्धा कुलदीप पवारांशी संबंध आलेला आहे, तर यांच्याबद्दल थोड्या आठवणी सांगाल काय. हो नक्कीच नक्कीच. आत्ताच आपण कसं तुम्ही या क्षेत्रात पाऊल टाकलं ते तर आपण म्हणालो बोललो, कुलदीप पवारांच्या काही आठवणी.
हो म्हणजे मी सांगते ना की एक तर कुलदीप पवार माझ्यासाठी हिरो ग मराठी सिनेमे अरे संसार संसार वगैरे मी बघितलेलं रंजनाजी माझ्या फेवरेट ऍक्ट्रेस त्यांच्याबरोबर त्यांनी इतकं काम केलं होतं त्यामुळे जेव्हा मला नाटक ऑफर झालं तर मी खरं तर घाबरलेले होते कारण त्याच्यामध्ये विजय गोखले कुलदीप पवार आणि चेतन दळवी असे तिनेही थिएटर केलेली माणसं मोठी माणसं नाटकात होते पण मोठ्या माणसाची लक्षणं ती असतात ग की खूप सांभाळून घेतात ते न्यूकमर्स डाऊन टू अर्थ येस त्यामुळे मला त्यांनी इतकं सांभाळून घेतलं किंवा स्टेज वर कसं उभं राहायचं इथपासून ह्या मंडळींनी मला शिकवलं त्यामुळे मी नेहमीच त्यांचे आभार मानेन आणि मला असं खरंच वाटतं की खूप लवकर गेले ते खूप कमाल कलाकार होते ते माणूस म्हणून छान होते आम्ही सगळे त्यांना डॅडी म्हणायचो ऍक्च्युली सगळीच लोक त्यांना डॅडी म्हणायचे तर अनफॉर्च्युनेटली ही लेफ्ट अर्ली पण खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्या त्यांच्यासोबतच्या त्यांना डॅडी म्हणायचे त्यांच्या प्रेमाकरता तुम्हाला अनेक जण मम्मी म्हणतात हे मला इथे सांगावं खूप आवडेल कारण की तुम्ही सगळ्यां आसपास जे तुमच्या बरोबर जे असतात त्यांना तुम्ही इतकं प्रेम देता की सगळ्या तुम्हाला मम्मी म्हणून आग मारतात प्रेम नाही म्हणजे एक भीतीयुक्त सगळ्यांवर बॉस करते मी त्यामुळे आपोआप मम्मी म्हणायला लागतात सगळे नक्कीच आपण लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात भारत वाहवळ आहेत डोंबिवलीहून भारत जी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार हर्षदा नमस्कार भारत पुढचं पाऊल ह्या टीव्ही सिरियल नंतर अनेक टीव्ही सिरियल मध्ये अप्रतिम भूमिका अप्रतिम अभिनय याचा आम्हाला घेतो आणि आम्ही एक मराठी आयकॉन म्हणून आमच्या सिरियल पाहत असतो धन्यवाद धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की हल्ली मराठी अभिनेत्री हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये पाऊल टाकतायत तर मला असं वाटतं की आपल्याकडे जबरदस्त अभिनयाचा वारसा घेतलेला आहे तर एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये चांगल्या भूमिकेची ऑफर आली तर ती आपण स्वीकारायला काय धन्यवाद नक्कीच भारतजी मी कलाकार आहे आणि हिंदी मराठी आणि इतर कुठल्याही भाषेत चांगला रोल आला चांगली अपॉर्च्युनिटी आली तुमचे आशीर्वाद असतील शुभेच्छा असतील तर नक्कीच करे नक्कीच हिंदीतही तुम्ही काम केलंय त्याबद्दलही आपण बोलणार आहोत हिंदीत तुम्ही सिरियल्स केलंय मराठीत तर तुमचं छान वाटचाल सुरूच आहे हे सगळं आपल्याला बोलायचं आहे पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका लगेच परत राहा आणि पाहता फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम वेलकम बॅक आपण हर्षदा खानविलकर यांच्याशी गप्पा मारतोय मस्तर मैफल रंगली आहे पण फोनही तितकेच येत आहेत आपण लगेच फोनरकडे वळणार आहोत तेजश्री मिसाळ आहेत नाशिकहून तेजश्रीची तुमचा प्रश्न विचारा त्यांना मी असा प्रश्न विचारते हर्षदा त्यांना की त्यांची भाषा शैली खूप सुंदर आहे तर त्याच्यासाठी त्या काय वेगळी मेहनत घेतात हाय तेजस्वी किती छान प्रश्न आहे खरं माहितीये आणि तुम्ही हे जे ऑब्झर्व केलंय मला वाटतं पुढचं पाऊलमुळे हे जास्त लक्षात येतं लोकांच्या पुढचं पाऊलच्या लेखिका ज्या आहेत म्हणजे गोष्ट रोहिणी निनावेंची आहे आणि नंतर जी माझी वाक्य होती अक्कासाहेब म्हणून ती मिथिला सुभाष या लेखिका लिहायच्या आणि मी खरंच सांगते आय एम इनडेप्टेड त्यांनी ज्या पद्धतीने भाषा लिहिली आहे वापरली आहे त्याच्यामुळे अक्कासाहेब आहे आणि आता खरं सांगायचं तर इतकी सुंदर भाषा मी गेली 6 वर्ष बोलते की आता आपसुकच छान बोलावंसं वाटतं त्यामुळे थोडस तोंडात आणि खूप गंमत आहे ग सुंदर भाषेची ओघाने पण ते मिथिलाताईंची कृपा आहे माझ्यावर निश्चितच लगेच पुढच्या फोनरकडे वळणार आहोत विशाखा वायफळ आहेत परभणीहून त्यांच्याशी आपण बोलूया विशाखाजी तुमचा प्रश्न विचारा माझं नाव विशाखा फडके आहे विशाखा नमस्कार हा नमस्कार यांचे दादी हा अक्का काय तुमचं आहे ह्याच्यानंतर पुढचं पाऊल कोणतं आहे तुमचं कारण आता हे पुढचं पाऊल संपलं आणि दुसरं तुमचं पुढचं पाऊल कोणतं आहे ते आम्ही वाट बघते आमच्या उंबरठ्यावर कधी पडतंय आणि माझी आई आहे 80 वर्षाची त्या तुम्ही त्यांच्या हिरोईन आहात वा त्यांना इतकं तुमचं प्रत्येक संघर्ष आणि माझ्या आईचं जीवन असंच गेलेलं आहे संघर्षात्मक त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढापू करणे आणि कधीही हार न मानणे आणि परिस्थितीशी तडजोड करणे बरंच काही तुमच्या सिरियल मधनं शिकायला मिळतं हो आणि मला असं म्हणणं आहे की मराठीमध्ये इतक्या उच्च दर्जाच्या सिरियल्स असताना आम्हाला हिंदीकडे वळावे वाटत नाही त्यावेळेस खूप खूप आभार तुमचे खूप खूप आभार इतकं प्रेम तुम्ही केलं आणि जसं मी नेहमी म्हणते की अक्कासाहेब ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे त्यामुळे माझा असा विश्वास आहे की प्रत्येक घरात एक अक्कासाहेब आहे तुमच्याही घरात ती आहेच खूप आभार तुम्ही इतकं प्रेम केलं या मालिकेवर आणि माझ्यावर सुद्धा
त्यांचा प्रश्न सगळ्यांच्याच मनातला प्रश्न होता की पुढे काय, म्हणजे आता पुढचं पाऊल काय आहे. खरं सांगू तर काहीच ठरवलं नाहीये, कारण नुकतीच मालिका संपली आहे, आम्ही नुकतंच ह्या शूटिंगमधून बाहेर पडलोय. तर खरं तर मी आत्ता आराम करते, काही मंडळींना भेटते की काय करायला पाहिजे पुढे. अक्का साहेबांसारखी व्यक्तिरेखा मी केली जी मला वाटतं इतक्या पटकन कोणाच्याही स्मरणातून जाणार नाही, त्यामुळे खरं सांगू तर आत्ता काही विचार केला नाही आहे. पण माझी खात्री आहे, माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद आहे, तेव्हा पुढचं पाऊल काहीतरी दमदारच पडेल. नक्कीच, आमची पण तीच इच्छा आहे की लवकरात लवकर तुमचं पुढचं पाऊल आम्हालाही बघायला मिळावं आणि अगदी एकदम दमदार पाऊल आम्हाला बघायला मिळावं. लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात. सूर्यकांत महाजन आहेत बीडहून. सूर्यकांतजी तुमचा प्रश्न विचारा. साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर पहिल्या तुमच्या एपिसोड पासून पुढच्या पाऊलचं ते शेवटच्या एपिसोड पर्यंत आम्ही सारखं प्रत्येक एपिसोड पाहिला आहे आणि ज्या दिवशी तो एपिसोड बंद झाला त्याची खरंच आम्हाला खूप दुःख वाटलं की आता अजून हे खूप दिवस चालायला पाहिजे होतं. तर माझा प्रश्न असा आहे अक्का साहेब की जशी भूमिका तुम्ही निभावलात त्या पुढचं पाऊलमध्ये खऱ्या आयुष्यात मध्ये सुद्धा आपण तशाच आहात का? कळलं. मला वाटतं खऱ्या आयुष्यात मी अगदी तशी नाहीये, पण 6 वर्ष ही भूमिका केल्यानंतर मला खरंच असं वाटतं की जे काही गुण अक्का साहेबांमध्ये आहे, सगळ्यात मोठा गुण म्हणजे एक कुटुंब एक स्त्रीच असते ती बांधून ठेवते. तो गुण जर मला माझ्यात आत्मसात करता आला माझ्या आयुष्यासाठी की माझे मित्र माझा परिवार जर मला असाच प्रेमाने एकत्र बांधून ठेवता आला तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त यश काय असेल. निश्चितच. कळलं. तेच ऐकायचं होतं परत एकदा माझ्यासाठी प्लीज. तू खूप छान इंटरव्ह्यू घेतेस माझा. कळलं. झाला. खरं तर हा इंटरव्ह्यू मी म्हटलं मी म्हणायला पाहिजे मी धन्य झाले हे कळलं ऐकून. हा दरारा जो आहे तो असाच कायम राहू देत. लगेच पुढच्या फोनरकडे वळणार आहोत आपण. राजू आहेत यवतमाळहून. राजूजी तुमचा प्रश्न विचारा. राजूजी आवाज येतोय तुम्हाला? काही कारणांमुळे फोन बहुतेक कट झालेला आहे. आपण तर कळलं आणि अक्का साहेब हे सगळं तर होतच, पण तुम्ही मध्यंतरी हिंदी ही भूमिका केलेल्या आहेत त्याबद्दल. खूप मालिकांमध्ये काम नाही केलं मी, पण काही मालिका होत्या जसं अस्तित्व एक प्रेम कहाणी जे मला वाटतं माझ्या आयुष्यातलं खूप एक छान पर्व होतं की डॉक्टर सिमरन आणि तिची घरात काम करणारी सगुणा निकी अनेजा त्याच्यात होती आणि अजय सिन्हा होते डिरेक्टर. त्याचा अनुभव खूप छान होता, म्हणजे इमोशनल सीन्स किंवा एखादी गोष्ट सांगण्याची जी पद्धत होती एक ठराव होता त्या मालिकेत. तर तो रोल करताना मला खूप मजा आली होती, म्हणजे जसं आत्ता अक्कासाहेब करताना मला मजा येते तसं त्यावेळेला झालं होतं. तर फार मालिकांमध्ये मी हिंदीत काम नाही केलं आहे. मला वाटतं मी इथेच जास्त रमले. रमण्याचं कारण असं होतं मराठीत की भूमिका खूप सशक्त मला इथे मिळाल्या. निश्चितच. अजूनही भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, लगेच परत राहा आणि पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. गप्पांच्या मैफलीतला शेवटचा टप्पा आलेला आहे, पण गप्पा काही संपत नाही आहेत. हर्षदाजी, एकतर खरं तर पुढचं पाऊलचा प्रवास संपलाय आणि त्यातली जी अक्का साहेब होती ती इतकी स्ट्रॉंग होती, इतकी भक्कम त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. तुमच्या आयुष्यात असं काही कधी झालं की तुम्हाला स्ट्रॉंग बनावं लागलं, किंवा म्हणजे अक्का साहेबांना अडचणी येत येत त्या स्ट्रॉंग होत गेल्या, तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग? मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं, कधी कधी काही गोष्टी अचानक घडतात. जसं 15 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यासाठी खूप अचानक होता, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की हे मला फेस करावं लागेल. त्यांनी मला माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला तिघांना एकत्र स्ट्रॉंग केलं आणि जास्त जवळ आलो आम्ही एकमेकींच्या. पण जसं आपण नेहमी म्हणतो की देव जेव्हा एका हाताने काहीतरी आपल्याकडून घेतं तर दुसऱ्या हाताने सढळपणे काहीतरी देतो, तर कुशल नावाचा माझा भाचा आहे जो आता 14 वर्षाचा आहे आणि देवाची कृपा म्हणते ती मी माझ्यावर झालेली की एक 9 महिने त्रास न घेता एक इतका सुंदर मुलगा मला मिळाला, त्यामुळे देवाची कृपा माझ्यावर खूप आहे ग. त्यामुळे तो कठीण प्रसंग आणतो आणि त्याच्यावर तोच मार्ग काढतो. गॉड इज ग्रेट. गॉड इज ग्रेट म्हणूयात. आणि एक दुहेरी जी मालिका आता सध्या स्टार प्रवार सुरू आहे त्याच्याशी तुमचं नातं आहे ते काय आहे जरा आम्हाला जाणून घ्यायचं. मी वन ऑफ द निर्माती आहे त्याची. म्हणजे कसं आहे ना की स्टार प्रवार आणि माझं नातंच असं घट्ट आहे आणि दुहेरी आहे, म्हणजे मी तिथे अभिनेत्री पण आहे निर्माती पण आहे. दुहेरी नावाचा आमचा थ्रिलर शो आहे जो संजय मी आणि दीपकजी प्रोड्यूस करतो आणि प्रेक्षकांचं खूप प्रेम
फेम आता त्याला लाभतंय आणि माझ्या हिशोबाने एक छान शो आहे, सगळ्यांनी बघा. नक्कीच. जाता जाता आज प्रेक्षकांना काय सांगाल अक्का साहेब, दुहेरीची प्रोड्युसर आणि एकंदरीतच माणूस म्हणून काय सांगाल? मला वाटतं बाकी सगळं जरी असलं तरी एक कलाकार आहे मी आणि माझ्यावर प्रेम प्रेक्षक करतो तो एक कलाकार म्हणूनच. मग त्याचे डिपार्टमेंट्स काही असतील, मी कधी अभिनेत्री असते, कधी कॉस्ट्युम डिझायनर असते, कधी प्रोड्युसर असते, एवढंच म्हणेन की तुमचे खूप आभार. इतकी वर्ष तुम्ही माझ्यावर तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा यांचा वर्षाव केलेला आहे, पुढेही ते तसंच राहू दे. कळलं? निश्चितच आम्हालाही कळलेलं आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे ते सगळ्यांनाच बघायचं आहे, ते लवकरच त्यानिमित्त आपण पुन्हा भेटूया अशी आशा करूया. आज मात्र इथेच थांबतोय, सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबतोय. गप्पा खूप रंगल्यात, पुढच्या आठवड्यात ही नवीन सेलिब्रिटीला घेऊन आपण भेटणारच आहोत. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही मात्र पाहत राहा IBN लोकमत.